राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्यासाठी सुकाणू समिती तयार करण्यात आली आहे या समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून सर्व विद्यापीठं आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये एनईपी अंमलबजावणीसाठी अंतिम आराखडा तयार करावा असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात सुकाणू समिती आणि सर्व कुलगुरू यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भारतीय शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणण्याच्या उद्देशानं हे धोरण तयार केलं असून पुढल्या शैक्षणिक वर्षात सर्व विद्यापीठं आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी येत्या तीस सप्टेंबरपर्यंत सर्व विद्यापीठांनी संभाव्य अडचणींचा आणि उपाययोजना यांचा अभ्यास करून एकतीस डिसेंबरपर्यंत शैक्षणिक एक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून अंमलबजावणी करण्यासाठी अंतिम आराखडा आणि अनुषंगिक धोरण तयार करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या